मूर्तीजापूर तालुक्यातील आर्थिक दृष्टीने महत्वाची समजली जाणाऱ्या सेवा सहकारी संस्था इथे मर्यादित एक दोन शून्य नऊ तालुका संचालक मंडळाची निवडणूक दिनांक मे रोजी सर्वसाधारण कर्जदार सभासद प्रतिनिधी मतदारसंघातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला निवडणूक अधिकारी श्री सपकाळ यांनी निवडणूक विजय निवडणुकीत झालेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे श्री मुकुंदा संभाजी इंगोले एकशे सत्तावीस एक एक मते मिळाली त्याचबरोबर श्री विठ्ठल कांबळे यांना एकशे एकोणीस मते श्री पंजाबराव खाडे यांना एकशे अठरा मते मिळाली त्याचबरोबर श्री किसन गोरले यांना एकशे तेरा मते त्याचबरोबर श्री धनराज जोगदंड यांना एकशे तेहतीस मते तर श्री कमलेश देशमुख यांना एकशे चौतीस मते मिळाली आणि या व्यतिरिक्त श्री प्रवीण देशमुख यांना एकशे चोवीस तर श्री शंकरराव देशमुख यांना एकशे पंचवीस आणि श्री भीमराव घणे यांना एकशे त्रेचाळीस मते मिळाली सौ वनमाला ठाकरे यांना एकशे पंचेचाळीस मते मिळाली असून श्रीमती वर्षा भगत यांना एकशे अडतीस मते मिळाली आहेत आणि त्याचबरोबर श्रीमती आशाबाई ठाकरे यांना एकशे अठ्ठावन्न मते मिळाली इत्यादी उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले त्यांना या निवडणुकीत अहोरात्र मेहनत करणारे श्री प्रकाश बापू देशमुख श्री अमर पाटील डॉक्टर विनोद सोनोने श्री नंद देशमुख अमोल साबळे श्री विलास देशमुख श्री प्रवीण मुळे श्री सुधीर गोरले शालिनी सानोने अशोक काटकर वैभव जोगदंड गजानन कोकरे गजानन इंदोरी अन्ना सोनोने ग्रामपंचायत सदस्य मयूर जोगदंड श्री चंद्रकांत जोगदंड विजय उमेदवारांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली धनराज सपकाळ झुमॉन न्यूज अकोला